उरण तालुक्यातलं हे कलवणे गाव. शेती हा या ग्रामस्थांचा मूळ व्यवसाय, पण आता या गावाची आर्थिक घडीच विस्कटली. या ग्रामस्थांची शेती सध्या नापीक झाली आहे आणि याला कारण आहे शेतात शिरणारं खाडीचं पाणी. खाडीच्या पाण्यामुळे गावातली तब्बल 2000 एकर शेती नापीक होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे या ग्रामस्थांची झोपच उडाली. जवळजवळ 2 वर्षात आम्हाला एक भाताचा दाणा सुद्धा मिळाला नाही आहे आणि इथे उपजीविकेसाठी आम्हा लोकांना जो काही थोडा मच्छीमारीचा होता तर मच्छीमारी सुद्धा या ऍसिडच्या पाण्यामुळे बिलकुल मच्छीमारी पण इथे करता येत नाही आहे. आता तरी जवळ आपले उटी चालू आहे, ज्या वेळेला भरती चालू असेल ना त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे हा भाग जो आहे शेती ती पूर्णपणे पाण्यात तुडुंब भरलेला दिसे. ह्या पाणी मुलं किंवा ह्या शेती मुलं जवळजवळ 10,000 ते 15,000 लोकसंख्येने उपासमारीची पाली आलेली आहे आणि ती पाली आले मुलं आम्हाला आता प्रत्येकाला म्हणजे फास घेऊन किंवा या शेतात मरून पाली ही आलेली आहे, मरण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आम्ही आता असं गावकऱ्यांतून असं ठरवलेलं आहे का ही जर मागणी आमची पूर्ण नाही जर झाली तर आम्ही ह्या गोवा रोडवर म्हणा किंवा अन्य कुठेही ठिकाणी JNPT सारख्या ठिकाणी आम्ही आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही. खारलँड विभागानं या ठिकाणी बंधारा बांधला तर खाडीचं पाणी शेतात शिरणार नाही, त्यामुळे बंधारा बांधण्यासाठी इथल्या स्थानिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे अर्ज केले पण ग्रामस्थांच्या अर्जाची दखल घेतलीच नाही. कलवणे हा विभाग स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये मोडतो, त्यामुळे ही सुपीक जमीन मुद्दाम नापीक करण्याचा डाव असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. आम्ही शासन दरबार चिकार प्रयत्न केले पण आम्हाला कोणी सुद्धा वाली नाही. निवडणुकीच्या वेळेला आश्वासनं देतात, आश्वासनं देऊन त्याचा काय फायदा होत नाही. एकंदरीत आम्हाला असं ऐकायला आलंय की ही जमीन आहे ती आता MNCs किंवा एक स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये येते आणि ही जागा बुडीत जाते. ते त्याचं मागे रिझन आहे की कदाचित करायचंच नसेल आणि ही जमीन एकदा पर्याय नाहीये की लोकांकडे की जमीन करू शकत नाही, मग स्वस्तात विकून जावी आणि कुणाच्या तरी घशात त्याचा प्रॉफिट जावं या निमित्तानं पण सरकार मदत करत नसेल. खारलँड विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर या ग्रामस्थांनी झी हेल्पलाईन मार्फत आपल्या समस्येला वाचा फोडायचा ठरवलं. ग्रामस्थांची समस्या जाणून घेण्यासाठी झी हेल्पलाईनच्या टीमनं कलवणे गावाला भेट दिली. शेतकऱ्यांची समस्या घेऊन आमच्या टीमनं ग्रामपंचायतीचं कार्यालय गाठलं. या संदर्भात ठराव मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली, मात्र उर्वरित प्रक्रिया ही खारलँड विभागाच्या अखत्यारीत येत असल्यानं ग्रामसेवकांनी हतबलता व्यक्त केली. आम्ही गेल्या वर्षी खान गेलेली होती तेव्हा खारलँडच्या ऑफिसमध्ये पेनमध्ये आम्ही अर्ज वगैरे केलेले आहेत आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीमधनं आम्ही ते करणार होतो, परंतु जे काम वगैरे तिथले साहेब वगैरे आलेत ते काम मापं वगैरे घेतलेत पण इथले रोजगार हमीचे कुठलेही मजूर तिथं कामाला आलेला नाही. अखेर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही पोहोचलो पेण इथल्या खारभूमी विकास कार्यालयात आणि या विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश कलकुटी यांची भेट घेतली. या भागातील 1600 मीटर लांबीची कलवणे खारभूमी योजना अद्याप खासगी असल्यानं शासनाकडून तिची दुरुस्ती करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं, पण ही योजना शासनाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येतोय असंही त्यांनी झी हेल्पलाईनला सांगितलं. खारभूमी योजना ही खासगी आहे, त्याचं पुनर्प्राप्ती क्षेत्र 158 हेक्टर इतकं आहे आणि त्याची लांबी 1600 मीटर आहे आणि ही योजना खासगी असल्यामुळे या योजनेवर शासनामार्फत कोणताही खर्च केला जात नाही. सर्वप्रथम या योजनांचा CRZ प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. कलवणे गावाचं अस्तित्व आता एका प्रस्तावावर अवलंबून आहे, त्यामुळे झी हेल्पलाईन हा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल कलवणे गावाच्या अस्तित्वाचा आहे. उरणहून स्वाती नाईक आणि पेणहून प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.